बंधू भगिनी नो, आज खऱ्या अर्थाने ही जी इंडिया आघाडी तयार झाली आहे, ही इंडिया आघाडी कशी आहे यांचा तुम्ही जाहीरनामा बघा। यांच्या जाहीरनाम्यात यांनी सांगितलं आता आम्ही इनहेरिटन्स टॅक्स लावणार आहोत। पहिल्यांदा हे म्हणतात देशाच्या संसाधनावर पहिला हक्क हा मायनॉरिटीचा आहे। आम्ही त्यांना सांगितलं नाही, देशाच्या संसाधनावर पहिला हक्क गरीबाचा आहे, मायनॉरिटीचा नाही। गरीब कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, त्याला पहिला हक्क आहे। पण हे म्हणतात नाही, देशाच्या संसाधनावर पहिला हक्क हा केवळ मायनॉरिटीचा आहे। आणि आता त्यांनी जाहीरनामा आणला आणि जाहीरनाम्यात सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी आपल्या कमाईनी जे पैसे कमावले आहेत, तुमचा जमीन जुमलाय, तुमचे दागिने आहेत, जे काही तुमच्याकडे आहेत, तुम्ही दुर्दैवाने जेव्हा निवडताल, तुम्ही जेव्हा मराल, त्याच्यानंतर तुमच्या संपत्तीवर 55% इनहेरिटन्स टॅक्स लागेल। म्हणजे तुमची 55% संपत्ती ही सरकार जमा करणार आणि त्यानंतर ती संपत्ती मायनॉरिटीला वाटणार। अशा प्रकारचा एक काळा कायदा घेऊन हे काँग्रेसवाले या ठिकाणी येतात, हे शरद पवारचे लोक या ठिकाणी येतात। मला सांगा, ही कुठला न्याय आहे? तुम्ही तुमच्या मेहनतीतून 2 पैसे कमवायचे, आमच्या माय माऊलीने आपलं मंगळसूत्र जपून ठेवायचं आणि यांनी 55% इनहेरिटन्स टॅक्स लावून तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या मुलांना केवळ 45% पैसा मिळेल आणि 55% पैसा हा सरकार जमा आम्ही करू आणि मग तो पैसा कोणाला वाटायचा आहे तो वाटू। अरे माझं म्हणणं आहे, पहिले यांच्या नेत्यांचे पैसे वाटा, यांच्या नेत्यांचे पैसे वाटले तरी देशातली गरिबी दूर होईल।